माझ्या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर बघा येत्या तीस ऑगस्टला म्हणजे बुधवारी आहे रक्षाबंधन प्रत्येक बहिणीने या दिवशी आपल्या भावाला राखी बांधायची असते आणि त्याचबरोबर ही राखी बांधत असताना आपल्याला एक मंत्र बोलायचा आहे तो अवश्य तुम्ही बोला असा मंत्र जर आपण राखी बांधताना बोलला तर आपल्या भावाला दीर्घायुष्य होऊन तो प्रत्येक कार्यामध्ये यशस्वी होतो तर कोणता मंत्र आहे तो मी तुम्हाला सांगणारच आहे त्याचबरोबर काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहे बघा रक्षाबंधन दिवशी आपल्याला आपल्या भावाचं औक्षण करायचं असतं औक्षण करत असताना ताटामध्ये तुम्ही थोडेसे तांदूळ म्हणजेच अक्षता त्याचबरोबर कुंकू घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर सोन्याचा दागिना किंवा एक सुपारी घ्यायची आहे आता सगळ्यात आधी काय करायचं आहे तर ओल्या कुंकुवाने भावाच्या मस्तकावरती तिलक काढून घ्यायचं किंवा नाम ओढून घ्यायचं आहे आणि त्यावरती आपल्याला अक्षता किंवा तांदूळ जे आहेत अख्खा तांदूळ घ्यायचा आहे तुकडा तांदूळ असेल तर तो वापरू नका खास रक्षाबंधनसाठी मोठा असा तांदूळ तुम्ही दुकानामधून आणा पूर्ण असावा तो तुटलेले तांदूळ कधीच औक्षण करताना वापरायचे नाहीत आणि त्या तिलकवरती तुम्हाला थोड्या अक्षता लावायच्या आहेत म्हणजेच मस्तकाला अक्षता अशा लागल्या गेल्या पाहिजेत त्यानंतर तुम्ही औक्षण करून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर सोने आणि सुपारीने देखील तुम्हाला काय करायचं आहे औक्षण करायचं आहे सोन्यामुळे आपल्या भावाचं आयुष्य हे सोन्यासारखं उज्ज्वल बनावं त्याचबरोबर सुपारी जशी मजबूत असते कठीण असते त्याप्रमाणे आपल्या भावाचं जे आरोग्य आहे ते चांगलं असावं सुपारीप्रमाणे त्याने सुदृढ असावं यासाठी आपल्याला सुपारीने देखील औक्षण करायचं आहे आणि एखादा गोड पदार्थ साखर किंवा मिठाई आपल्या भावाला खायला द्यायची आहे त्याचबरोबर तुम्हाला त्यानंतर काय करायचे आहे राखी बांधायची आहे राखी ही भावाच्या उजव्या हातातच बांधायची आहे आणि राखीबरोबर आपल्याला अजून एक गोष्ट आहे ती घ्यायची आहे आणि ती आपल्या भावाला बांधायची आहे ती म्हणजे लाल पिवळा धागा जो धार्मिक दुकानामध्ये मिळतो तर तो, तो देखील तुम्ही घेऊन या म्हणजे बघा तुम्हाला राखी पण खरेदी करायची आहे आणि जो धागा असतो लाल पिवळा धागा तो पण तुम्ही अवश्य घेऊन या आणि भावाला राखी बांधल्यानंतर लगेचच तुम्हाला हा लाल पिवळा धागा जो आहे तो भावाच्या मनगटावरती बांधायचा आहे आणि त्याच्या सुखी निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना करायची आहे आता बघा जी राखी आहे तर ती राखी अशी खूप मोठी स्पंची वगैरे अशा राख्या तुम्ही घेऊ नका अगदी सिम्पलमध्ये ज्या राख्या मिळतात तर काही राख्या रुद्राक्षाच्या पण असतात त्याचबरोबर मण्यांच्या राख्या असतात तर अशा प्रकारच्या राख्या तुम्ही बांधायच्या आहेत अगदी खूप मोठी राखी आहे त्या प्रकारच्या राख्या बांधणं शक्यतो टाळावं आणि अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळी शुभचिन्ह असलेल्या राख्या नेहमी बांधाव्यात जसं की स्वस्तिक असतं ओम असतो तर अशा प्रकारचे शुभचिन्ह जे असतात ते तुम्ही किंवा तशा राख्या आपल्याला बांधायच्या आहेत आता बघा जो लाल पिवळा धागा आहे जो आपण भावाला बांधणार आहोत तर तो काय करायचा आहे तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दहा ते पंधरा मिनिटं देवांच्या समोर ठेवायचा आहे जसं की स्वामी समर्थांच्या मूर्तीसमोर तो तुम्ही तो ठेवू शकता आणि हा धागा ठेवायच्या आधी तुमच्या उजव्या हातामध्ये तो धागा घ्या आणि त्यानंतर तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला माता लक्ष्मीचा जप करायचा आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने राखी बांधल्यानंतर तुम्हाला तो लाल पिवळा धागा तुमच्या भावाच्या मनगटामध्ये किंवा हातावरती बांधायचा आहे आणि दीर्घ आयुष्यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे आता बघा राखी बांधत असताना तुम्हाला या राखीला तीन गाठी बांधायच्यात लक्षात घ्या एक गाठ किंवा दोन गाठी किंवा पाच सहा गाठी असं बांधण्यापेक्षा तुम्हाला काय करायचं आहे तर तीन गाठी बांधायच्या तर या तीन गाठी म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश त्यामुळे आपल्याला राखीला तीन अशा गाठी बांधायच्या आहेत आणि प्रत्येक गाठ बांधताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे तो म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय नम म्हणजे या तीनही गाठी बांधताना तुम्हाला हा मंत्र भगवान विष्णूंचा मंत्र म्हणायचा आहे आता जी पहिली गाठ आपण मारतोय ती म्हणजे आपल्या भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी त्याचं आयुष्य निरोगी राहण्यासाठी असते दुसरी जी गाठ मारतो ती स्वतःच्या दीर्घ आयुष्यासाठी स्वतःच्या निरोगी आयुष्यासाठी आणि तिसरी जी गाठ असते ती म्हणजे भाऊ आणि बहीण यांच्या नात्यातलं प्रेम टिकून राहण्यासाठी हे भाऊ बहिणीच्या नात्यातलं प्रेम कधीही कमी होऊ नये यासाठी तिसरी गाठ मारायची आहे आणि मग गाठ मारायची आहे तर अशा प्रकारे तुम्हाला हा मंत्र राखी बांधताना बोलायचा आहे आता भावाला अजून एक वस्तू बहिणीने गिफ्ट म्हणून द्यायची आहे आणि ती म्हणजे मोरपीस मोरपीस छोटा असू द्यात किंवा मोठा असू द्यात पण एक मोरपीस तुम्ही अवश्य तुमच्या भावाला राखी बांधल्यानंतर द्यायला विसरू नका कारण अशा प्रकारे मोर पीस जर तुम्ही भावाला द्याल तर कुठल्याच प्रकारचा नजर दोष किंवा मग त्या भावाच्या कोणत्याही कामामध्ये अडचणी येत असतील तर त्या दूर होऊन तुमचा भाऊ यशस्वीरित्या पुढे जाईल त्याचं आयुष्य आरोग्य वाढेल आणि चांगल्या आयुष्यासाठी तुम्ही त्याचबरोबर प्रार्थना करायची आहे आणि तुमच्या भावाची प्रगती होईल तर अवश्य तुम्हाला अशा प्रकारे छोटा किंवा मोठा मोर पीस हा तुमच्या भावाला द्यायचा आहे राखी बांधत असताना भावाचे तोंड हे पूर्वेकडे झाले पाहिजेत असं तुम्ही बसा आणि मग तुम्ही राखी बांधायची आहे लक्षात घ्या दक्षिणेकडे तुम्हाला तोंड करायचं नाही म्हणजे भावाचं किंवा बहिणीचं पण दक्षिणेकडे तोंड झालं नाही पाहिजे तर पूर्व पश्चिम तुम्ही बसू शकता आता बघा रक्षाबंधनला कोणती भेटवस्तू देणं शुभ मानलं गेलेलं आहे ते देखील मी सांगते जर तुम्हाला तुमच्या बहिणीला काही भेटवस्तू द्यायची असेल तर तुम्ही चांदीचं करंड तिला देऊ शकता किंवा मग जोडवी चांदीची जी जोडवी आहे ती तुम्ही तुमच्या बहिणीला देऊ शकता त्याचबरोबर तुम्ही तुमच्या भावाला देखील एखादी चांदीची अंगठी देऊ शकता अशा प्रकारे जर तुम्ही चांदीची भेटवस्तू भावाला किंवा बहिणीला दिली तर तुमचा चंद्रग्रह मजबूत होतो आणि तुम्हाला आर्थिक प्रगती होते किंवा तुमची आर्थिक प्रगती चांगली होते त्यामुळे अवश्य भाऊ बहिणींनी एकमेकांना चांदीची एखादी एक तरी वस्तू भेट द्यावी त्याचबरोबर बहिणीने आणि तिच्या मिस्टरांनी काय करायचं आहे तर भावाचा मानपान करायचा आहे त्याला टॉवेल टोपी नवीन कपडे हे अवश्य तुम्ही भावाला भेट म्हणून द्या असा मानपान भावाचा अवश्य तुम्ही करायचा आहे त्याचबरोबर भाऊ आपल्या बहिणीला भेटवस्तू म्हणून अन्नपूर्णा देवीची मूर्ती तुम्ही देऊ शकता किंवा मग तुम्ही गायवासरूची मूर्ती तुमच्या बहिणीला भेटवस्तू म्हणून देऊ शकता किंवा मग तुम्ही, तुम्ही, कि तुम्ही चांदीची जी बासरी असते तर ती तुम्ही देऊ शकता तुमच्या बहिणीला त्याचबरोबर बहिणीला साडी देत असताना ती काळ्या किंवा काळसर कलरची पांढऱ्या कलरची साडी देऊ नका तर हिरवी लाल गुलाबी अशी साडी बहिणीला भेटवस्तू म्हणून द्यायची आहे तर अशा प्रकारे रक्षाबंधनचे हे नियम आपल्याला पाळायचे आहेत आणि अशा प्रकारे हा मंत्र जो आहे मी सांगितलेला आहे तो आपल्याला राखी बांधत असताना बोलायचा आहे आणि ज्या वस्तू मी तुम्हाला सांगितल्यात त्या तुम्हाला अवश्य आणायच्या आहेत आणि तुमच्या भावाला द्यायच्या आहेत जसं की लाल पिवळा धागा जो असतो तर तो अवश्य तुम्हाला तुमच्या भावाच्या मनगटामध्ये राखी बांधल्यानंतर बांधायचा आहे आणि त्याचबरोबर मोर पीस तुम्हाला द्यायचाच आहे तर अवश्य या वस्तू तुम्ही द्या किंवा या नियमांचं पालन करा आणि या वर्षीचा रक्षाबंधन साजरा करा तुम्हाला सर्वांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा त्याचबरोबर हा जो व्हिडिओ आहे जास्तीत जास्त ताईंना शेअर करा म्हणजे त्या देखील हे नियम पाळू शकतील त्यांना देखील या गोष्टी कळतील आणि अशा प्रकारे रक्षाबंधन त्यादेखील साजरं करतील आणि आपला व्हिडिओ जो आहे तो युजफुल ठरेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये